नमस्कार मैत्रिणींनो, ओवीज किचनमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत आंबा पापड. तर हे आंबा पापड प्रत्येक उन्हाळ्यात बनवायलाच हवे, कारण ते वर्षातून एकदाच बनवता येते आणि खूप छान लागते. जिभेलाही आगळी वेगळी चव भेटते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते, दिसायलाही खूप छान दिसते. तर आज आपण पाहणार आहोत आंबा पापड. तर चला सुरुवात करूया. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी ओवीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पोहोचतील. तर इथे मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर वजनाने या कैऱ्या 350 ग्रॅमच्या आहेत. तर त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याची साल काढून फोडी करून घेतलेल्या आहेत. तर जेवढ्या फोडी आहेत तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे. गोडी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता कमी जास्त. आणि आता या फोडी मी कुकरला लावून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे. एक फुलपात्र मी पाणी घातलेलं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवूया. तर 5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर ती कैरी शिजलेली आहे आणि आता ती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आपल्याला तर पेस्ट बनवून घेतलेली आहे मी इथे आणि ज्या भांड्यात आपण बनवणार आहोत त्या भांड्यातच मी घेणार आहे. तर एका चाळणीमध्ये ती पेस्ट आपल्याला घालून आणि हलवून घ्यायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एखादा जर असा भाग मोठा जड असा राहिला असेल तर तो वरतीच राहतो आणि ते पापड बनवताना आपल्याला छान असे बनवता येतील. तर या पद्धतीने आपल्याला पुरण वाटल्यासारखे करून घ्यायचं आहे. हे मिश्रण पूर्ण खाली घ्यायचं आहे कढईमध्ये घालून. तर या पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि आता ही कढई मी गॅसवरती ठेवणार आहे. तर कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि हा गर आता आपल्याला 5 मिनिट असा हलवत राहायचा आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर साखर आपण आवडीनुसार टाकू शकतो. आंब्याचा आंबटपणा किती आहे कैरीचा त्याच्यावरती ते डिपेंड आहे. पण आपण कैऱ्या वाफून घेतलेल्या आहेत, शिजवून घेतलेल्या आहे, त्यामुळे त्याचा आंबटपणा हा कमी झालेला आहे, त्यामुळे आपल्याला एवढी साखर पुरेशी आहे. तर या पाकामध्ये आपल्याला आंब्याचं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काळं मीठ घालायचं आहे 1 चमचा, साधं मीठ घालायचं आहे 1/2 चमचा आणि वेलची पूड घालायची आहे 1/2 चमचा. आणि या पापडाला आपल्या छान अशी चकाकी येण्यासाठी त्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत. तूप घातल्यामुळे काय होणार आहे, आपले पापड दिसण्यास खूप छान दिसणार आहेत, ट्रान्सपरंट. त्यामुळे 1 चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे आणि आता हे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित 1-10 मिनिट. आणि हे आपलं मिश्रण घट्ट झालं की मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर ह्या प्रोसेसला मला 15 ते 20 मिनिट लागलेली आहेत आणि आता आपण व्यवस्थित हे शिजवून घेतलेलं आहे साहित्य घालून. यामध्ये तुम्हाला जर कलर हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं तिखट जिरेपूड मिरेपूडही घालू शकता, पण ते उपवासाला चालत नाही त्यामुळे मी घातलेलं नाही. तर हे आंब्याचं मिश्रण आपलं शिजलेलं आहे, घट्ट झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात. तर याचं टेक्स्चर हे कसं दिसते ते तुम्ही पाहू शकता, एकदम घट्ट झालेलं आहे. त्यामध्ये अजूनही तुम्ही काही तुम्हाला साहित्य गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट वगैरे तुम्ही जिरे पावडर आवडीनुसार घालू शकता, पण उपवासाला चालणार नाही त्यामुळे मी हे साहित्य घातलेलं नाही. बेसिक जे साहित्य आहे तेच घातलेलं आहे, म्हणजे ते उपवासालाही आंबापापडी आपल्याला चालू शकते. तर इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि हे शिजवलेले मिश्रण मी ताटामध्ये ओतलेलं आहे.
आणि आपल्याला आता हे मिश्रण पूर्ण ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे. कुठं राहिलं असेल तर चमच्याने आपण ते स्प्रेड व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे उन्हामध्ये ठेवायचं आहे, असंच 2 ते 3 दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे. आणि राहिलेले मिश्रण मी हे दुसऱ्या ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि चमच्याने व्यवस्थित ते स्प्रेड करून घेतलेलं आहे. तर 2 ताटं माझी भरलेली आहे. ही दोन्ही ताटं आपल्याला 2 दिवस कडक उन्हामध्ये ठेवायची आहेत, म्हणजे ती आंबापापडी बराच दिवस छान राहते. ज्यांच्याकडे ऊन असं नाही त्यांनी फॅनखाली 3 ते 4 दिवस सुकवून घेतलं रात्र आणि दिवसभर असं तरीही चालू शकतं, कारण या वस्तू आपल्याला बऱ्याच दिवस 2 ते 3 महिने टिकून ठेवता येतात, त्यामुळे त्यांना छान असं सुकवून घेणं खूप गरजेचं आहे. तर आंबा पापड आपले सुकलेले आहे आणि मी भरपूर तूप लावलेलं ताटाला आणि नंतर त्याच्यामध्येही तूप घातलेलं, त्याच्यामुळे आता हे आपले आंबापापड खूप छान पद्धतीने लगेच निघतील. तुम्ही पाहू शकता पटकन निघालेले आहेत. आणि आता आपण हे ह्याचे पीस बनवूयात. तर कटरनी याचे पीस बनवून घ्यायचे आहे. तुम्हाला जेवढी साईज हवी आहे तेवढी तुम्ही करू शकता. किती छान निघते बघा ते. हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता, असं रोल पण करू शकता. तर किती छान स्मूथ दिसतंय ते तुम्ही पाहू शकता. तर हे फुलाप्रमाणे आपण अशी डिझाईन करून घेऊयात. याची दोन्ही बाजूच्या कडांनी आपण डिझाईन बनवून घेऊयात आणि मधल्या भागाच्या आहे त्याच्या आपण वड्या पाडून घेऊयात. तुम्ही पाहू शकता त्याचं स्ट्रक्चर कसं झालेलं आहे, खूप छान दिसत आहे. जाड पण झालेले आहेत तरीसुद्धा त्या किती छान निघालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. आणि चवीलाही खूप छान लागतात. तर उन्हाळ्याच्या दिवसातच आपल्याला ही रेसिपी बनवता येते, त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी वर्षातून एकदा बनवायलाच हवी. तर या पद्धतीने आपण काढून घेतलेलं आहे. तर 2 ताटामध्ये आणि ह्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर किती छान दिसते तुम्ही पाहू शकता. हे एकदम स्मूथ जेलीसारखं ते झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी जर अजून तुम्ही ओवीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपी तुम्हाला सर्वात आधी पोहोचतील. तर खात रहा, मस्त रहा, नवीन रेसिपी बनवत रहा. धन्यवाद.